सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था, महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव। दरवर्षीप्रमाणे यंदाही संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून दसरा व विजयादशमी सणानिमित्त कोपरगाव येथे महिषासूर दहन सोहळा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात पार पडलाय। यावेळी 3000 कोटींच्या विकास निधींच्या दाव्यांचा निषेध म्हणून 3000 कोटीचा महिषासुराचे प्रतिकात्मक दहन युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले। कोपरगाव तहसील कार्यालया शेजारील मैदानावर फटाक्यांच्या आकर्षक आतिषबाजीसह रंगलेला हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। यावेळी विवेक कोल्हे यांनी दसरा व विजयादशमी सणानिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहे। यावेळी त्यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या 3000 कोटींची विकास निधींच्या दाव्यांवर भाष्य करत आमदार काळेंवर निशाणा साधला आहे। यावेळी भ्रष्टाचार व नागरिकांची फसवणूक करणारा बकासूर, कायदा सुव्यवस्थेचा भस्मासूर, महिला असुरक्षेचा दानव, धार्मिकतेत व जातीयवादाचा दानव, समस्यांचा आसूर असा आशयाचे फ्लेक्स सादर ठिकाणी लावण्यात आले होते। यावेळी विविध महापुरुषांच्या वेशभूषा धारण केलेल्या चिमुकल्यांनी कोपरगावकरांचं लक्ष वेधून घेतलं होतं। यावेळी संजीवनी महिला स्वयंसहायता बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकाताई विवेक कोल्हे यांच्यासह कोल्हे गटाचे पदाधिकारी, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सर्वप्रथम सगळ्यांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी महिषासुरदहन कार्यक्रम होत असतो। विविध सामाजिक प्रश्नांना घेऊन त्या ठिकाणी त्या प्रवृत्तीचं दहन एका प्रकारे आम्ही या ठिकाणी करत असतो। आणि या वर्षी स्वाभाविक युवा सेवकांनी 3000 खोटे ज्याला म्हणतो आपण अशा महिषासुराचं दहन केलेलं आहे। कारण की एकीकडे वल्गना होत असताना दुसरीकडे आपण बघतो की एकीकडे 3000 कोटीची वल्गना होत असताना दुसरीकडे विकास मात्र कुठंतरी हरवलेला आपल्याला कोपरगाव तालुक्यामध्ये दिसतो आहे। आणि त्यामुळे निश्चितपणाने जनजागृती लोकांमध्ये झालेली आहे। काल परवा देखील काही युवकांनी कुठल्याही पक्षाचे नसताना संतापून वैतागून त्या ठिकाणी सर्वपित्री अमावास्याच्या दिवशी 4-5 युवकांनी केशदान करून
पिंडदान त्या ठिकाणी पुंतंब्या फाट्यातील खड्ड्यांमध्ये केलेला आहे आणि म्हणून हा असंतोष सर्वांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचत चाललेला आहे आणि निश्चितपणाने येत्या कालखंडामध्ये निवडणुकीमध्ये महिषासूर मर्दनीचा रूप मतदार त्या ठिकाणी घेतील आणि खोटे बोलणाऱ्या असुरांच्या विरोधात मतदान रूपी शस्त्र वापरून निश्चितपणाने त्यांचा खालसा केल्याशिवाय राहणार नाही अशी माझी भावना आहे आणि तोच या ठिकाणी खोट्या आश्वासनांचा जो पाऊस आहे तोच या ठिकाणी मांडण्यात आलेला होता। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव।